पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं नाशिकच्या पाळेबुद्रुक गावाच्या संतोष मुरलीधर देशमुख या शेतकऱ्यानं शेडनेट शेतीची कास धरली आणि लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं. शेडनेटमध्ये त्यानं काकडीची लागवड केली आहे. या पिकातून अवघ्या 3 महिन्यात त्याला 13 ते 14 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातलं हे पॉली हाऊस शेतीत काहीतरी नवा प्रयोग करण्याचा ध्यास घेऊन तालुक्यातले 5-6 तरुण शेतकरी एकत्र आले. कृषी विभागाकडून त्यांनी पुण्याच्या तळेगाव दाभाडे इथे शेड नेटचं प्रशिक्षण घेतलं. या तरुणांपैकीच पाळेबुद्रुकच्या संतोष मुरलीधर यांचं हे शेड नेट. वडिलोपार्जित 18 एकर शेती, त्यापैकी 1 एकरात संतोषनं शेड नेट उभारले. त्यासाठी त्याला 45 लाख रुपये खर्च आलाय. बँकेकडून कर्ज घेऊन त्यांना शेड नेटचं काम पूर्ण केलं आणि पहिल्याच वर्षी शिमला मिरचीचं उत्पादन घेत 28 लाखांचा नफा मिळवला. शेड नेट उभारण्यासाठी आलेला सगळा खर्च 3 वर्षातच वसूल झाला. सध्या संतोषनं शिमला मिरची ऐवजी मल्चिंगचा वापर करून काकडीची लागवड केली आहे. रोपं, औषधं, खतं आणि मजुरीसाठी त्याला जवळपास 2 लाखांचा खर्च आलाय. 3 महिन्यात संतोषला काकडीपासून उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. 13 रुपये किलोप्रमाणे संतोषच्या काकडीला भाव मिळतोय. आतापर्यंत संतोषनं 20 टन काकडीची विक्री केली आहे. त्यातून त्याला 2,60,000 उत्पन्न मिळालंय. काकडीपासून संतोषला आणखी 100 ते 120 टन उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे अवघ्या 3 महिन्यात संतोषला 13 ते 14 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान स्वीकारायचं असे तरुणांमध्ये म्हणजे आमचे विचार निर्माण झाला आणि आम्ही कृषी विभागाने आम्हाला तळेगाव दाभाडे इथे ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला शेडनेट उभारणी कशी करावी किंवा त्या कोणती पिकं घ्यावी या संदर्भात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि तिथून आम्ही ते तळेगाव दाभाडे सर्टिफिकेट घेऊन आणि या ठिकाणी आलो आणि आम्ही सगळ्यांनी निश्चय केला की प्रत्येकाने 1 एकर शेडनेट करायचं. सुरुवातीला पोरगा काय करतोय हे घरच्यांना पटत नव्हतं. मात्र वर्षानुवर्ष शेतात राबून जे कमावलं नाही ते पोरानं 3 महिन्यात कमावून दाखवल्यानं संतोषच्या आईलाही त्याचं कौतुक आहे. आम्ही जुने पद्धतीने पिकं करत होतो, त्यात काही एवढं परवडत नव्हतं आम्हाला. आता माझा मुलगा नवीन पद्धतीचे नवीन औषधं नवीन हे वापरून बियाणं वापरून आणि नवीन पद्धती शेती करतो. त्यामुळे मग मी त्याच्या पाठीमागावर शेतीचे मजूर सांभाळून व्यवस्थित माल भरून चांगला काढून आणि पॅकिंग करून त्याला मी मदत करते आणि तो नवीन पद्धतीमध्ये त्याला चांगलं हे मिळाल्यामुळं आम्हाला पण आनंद होतो, आम्ही पण त्याला सहाय्य करतो. शेतीत राम राहिला नाही, शेतमालाला भाव नाही अशी रड प्रत्येक भागातून ऐकायला मिळते. पण जर नियोजनबद्ध शेती केली, बाजार ओळखून पिकांची निवड केली आणि मेहनत घेतली तर शेतीतून लाखोंचं उत्पन्न हातोहात घेता येतं हे संतोष सारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांना दाखवून दिलंय. मनमाडहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.